राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली, निवडणूक आयोगाचे मुख्य सचिवांना आदेश, महासंचालक पदाची जबाबदारी सर्वात वरिष्ठ अधिकाऱ्याकडे देण्याची सूचना। रश्मी शुक्ला भाजपसाठी काम करत होत्या, निवडणुकीतील फायद्यासाठी त्यांना आणलं होतं, नाना पटोलेंचा आरोप। कार्यकाळ संपूनही 2 वर्षांची सेवा वाढ दिल्याचा दावा। मनोज जरांगेंची विधानसभा निवडणुकीतून माघार, समर्थकांना अर्ज मागे घेण्याचं आवाहन, एकाच जातीवर लढवून जिंकणं शक्य नसल्याचंही वक्तव्य। बारामतीच्या स्क्रिप्टनुसारच जरांगेंची माघार, ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंचा हल्ला बोल, तर सर्व पक्षीय नेत्यांकडनं जरांगेंच्या निर्णयाचं स्वागत, भुजबळ म्हणाले दे राय दुरुस्त आहे। अंधेरी पूर्वमध्ये शिवसेनेतलं बंड शमलं, स्वीकृती शर्मा अर्ज मागे घेणार, विधान परिषदेवर घेण्याच्या एकनाथ शिंदेंच्या ग्वाहीनंतर शर्मांची माघार। रायगडमधले अलिबाग, पेण आणि पनवेल मतदारसंघ शेकापला सोडणार, खासदार संजय राऊतांची माहिती, शेकापच्या जयंत पाटलांशी उद्धव ठाकरेंची चर्चा। धाराशिवमधली परांड्याची जागा अखेर शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडेच, राहुल मोटेच महाविकास आघाडीचे अधिकृत, भूमिका ठाकरे गटाच्या रणजित पाटलांची माघार। मनसेनं महायुती विरोधात उभे केलेले उमेदवार मागे घेतले तर निर्णय घेऊ, सदा सरवणकरांची भूमिका, मुख्यमंत्र्यांशी फोनवरून चर्चा। राष्ट्रवादीमधली बंडखोरी रोखण्यासाठी देवगिरीवर बैठक, अजित पवार, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यात चर्चा, मलिकांच्या उमेदवारीचाही आज अंतिम निर्णय। राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार, अजित पवारांच्या पक्षाने केलेली मागणी फेटाळली, सुनावणी 6 नोव्हेंबरलाच। अजित रानडेंचा पुण्यातील गोखले इन्स्टिट्यूटच्या कुलगुरुपदाचा राजीनामा, पदावर कायम ठेवण्याच्या हायकोर्टाच्या आदेशानंतरही राजीनाम्याचा निर्णय। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।